इकडे आलेले आहेत आणि ह्या दोघांच्या साक्षीने मी आज माझ्या संकल्प पत्राचं अनावरण करत आहे. मला असं वाटतं की उद्धव साहेबांनी आणि आदित्य साहेबांनी माझे मतदार म्हणून आणि माझ्या पक्षाचे प्रमुख म्हणून मला आशीर्वाद दिलेलेच आहेत. परंतु प्रचंड मताधिक्याने या मतदारसंघात शिवसेनेने नेहमी रेकॉर्ड केला आहे. मागच्या एका निवडणुकीत आम्ही एकूण मतांपैकी 98% मतं आम्ही घेतलेली होती आणि त्यामुळे या मतदारसंघावरचा शिवसेनेचा शिक्का हा आणखीन मजबूत व्हावा यासाठी निवडणूक मी लढत आहे. धन्यवाद. हिंदी में ही बता दीजिए, आज आपका संकल्प पत्र जारी कर रहे हैं, क्या कहना चाहते हैं? आज मैं शिवसेना के पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे, हमारे दूसरे नेता युवा सेना प्रमुख आदित्य जी ठाकरे, इनके मार्गदर्शन में मैं मेरा आज संकल्प पत्र यहाँ पर मेरे मतदारों को देता हूँ और मैं 3 टर्म इस विधान परिषद में शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जी के आशीर्वाद से जा चुका हूँ. इस बार मैं पदवीधर मतदार संघ से जा रहा हूँ और पदवीधरों के लिए मेरे मन में क्या है, मेरे पार्टी की विचारधारा क्या है, हम क्या करना चाहते हैं, ये इस संकल्प पत्र के द्वारा मैं मेरे मतदारों को बताना चाहता हूँ और मैं मतदारों का आशीर्वाद चाहता हूँ कि वो ये संकल्प पत्र पढ़े. इस पारंपरिक सीट को शिवसेना ने लगातार 5 बार जीता है, ये 6वीं बार है जहां ये सीट फिर से हम जीतने जा रहे हैं. इस रिकॉर्ड ब्रेक कॉन्स्टिट्यूएंसी का प्रतिनिधित्व मुझे करने मिल रहा है, ये मैं मेरा भाग्य समझता हूं और मैं मेरे मतदाताओं को ये आह्वान करता हूं कि इस संकल्प पत्र को देखें और आज तक जो प्यार आपने इस मतदार संघ को दिया है ऐसा ही प्यार इसके आगे दे. आज मैं मेरे दोनों मतदाताओं के द्वारा इस संकल्प पत्र का अनावरण कर रहा हूं. तर अनिल परब यांच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन या ठिकाणी झालेलं आहे. अनिल परब हे मुंबई पदवीधर मधून उमेदवार आहेत. त्यांचा सामना किरण शेलार आणि शिवसेना शिंदे गटाच्या दीपक सावंत यांच्या विरुद्ध होतोय. शिवसेनेच्या जाहीरनाम्याचं या ठिकाणी प्रकाशन करण्यात आलेलं आहे. तर आपण पाहतोय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या संकल्प पत्राचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलंय.